कॉकरोची हालत बघा, फुड्यांची हालत बघा, काय झालंय, किती फुलली बघ, बाप रे बाप। डुकर काय दिसलं, काय होतो काय? तो इकडे आपल्याला खूप सारे अजून अडवी दिसलेले आहेत, खूप म्हणजे खूप जास्त आहेत। हा अरे हो रे, बरी आहे, सुपर, हा हा खतरनाक रे, हा हो हो। गुड मॉर्निंग आणि एक नवीन दिवस, एक नवीन पहाट। आज आपण चाललो आहे आमच्या सड्यावरती, काय काम आहे तुम्हाला सांगतो पुढे जाऊन, पण आज जरा पाऊस थोडासा कमी झाला आहे, म्हणजे पडत नाही आहे, बाकी ढग तर आहेत, पुढे जाऊन काय होईल काय माहिती नाही। आणि हे सर्व आमच्या पाटाचं पाणी आहे, जे इथून इथून खाली खाली जातो मी पुढे पुढे जाणार। सो पहिलं तर रस्त्यावर जातो आणि मग तुम्हाला मी सांगतो। आणि आमचा हिरो कुठे फिरतो आहे, सॉय हां किल्लकडे चला, चल पळ, म्याव म्याव। आमचा हिरो कुठे फिरत होता काय माहिती नाही, आयो चियाक 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 चियाक, कुठल्या तरी पक्षी आवाज करतो आहे। आणि आपल्या रस्त्यावरती आलो आहे आणि इथूनच आपल्याला पुढे पुढे जायचं आहे। सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये। आज आपण चाललो आहे आमच्या सड्यावरती, का तर आपल्याला शोधायची आहेत अळंबी। खूप लोक कमेंट करत आहेत तुमच्या गावामध्ये अळंबी आली की नाही, आली की नाही। सो फायनली आलीत सड्यावरती, एक म्हणजे गेला आहे दादा, ज्याने काल ऑलरेडी अळंबी काढली होती, तो बोलला की आज तुला अळंबी नक्की मिळणार, तू ये फक्त लवकर ये। हां फक्त हे पण बोलला होता, जर तू सकाळी जर कोण आलं तिकडे आणि त्यांनी जर काढली तर मात्र आपल्याला ती अळंबी मिळणार नाही, कारण ऑलरेडी त्यांनी ती ठेवली होती थोडीशी आमच्यासाठी। जस्ट व्हिडिओ कसा असतो म्हणजे कुठे अळंबी येतात वगैरे, ते स्पॉट असतात, वारुळं असतात, त्या वारुळामध्ये आमच्याकडे त्या वारुळांना पॅडा बोलतात। सो त्या पॅडांवरती, वारुळांवरती ती अळंबी येतात, काही काही भुसभुशीत जमिनीमध्ये येतात, म्हणजे आता ही साईडला ही जमीन दिसते ना, ती कशी मातीमय आहे, सगळी माती आहे याच्यामध्ये। सो अशा जमिनीवरती ते येतात। सो ते स्पॉट त्याला माहिती आहेत कारण तो जास्त फिरतो अशा ठिकाणी। आणि तो बोलला की हां तू आज ये, आज तुला डेफिनेटली मिळणार आहे, फक्त सकाळी जर कोण लवकर काढून गेलं तर मग वांदेत। मग काय करावं लागणार की पूर्ण जंगल फिरावं लागणार, हाच मेन स्पॉट आहे। हे दोन एक ते दोन दिवस आहेत, या दोन दिवसामध्ये तुम्हाला अळंबी मिळणार, नाही ती नंतर फुलून जातात। आणि आम्ही फुललेली अळंबी खात नाही, आम्ही फक्त ते कळे असत ना तीच खातो। सो त्यासाठी पटापट जातो आहे मी वरती, सकाळचे बरोबर 8-8:30 वाजलेत आणि त्या टायमिंगने, सांगितलेल्या टायमिंगने मी वरती चाललो आहे। सो बघू आजचा व्हिडिओ कसा होतो आहे, जर अळंबी नाही मिळाली तर फुल टू जंगलमध्ये शोधणार आणि बघू मिळत आहेत की नाही, जस्ट प्रेक की आम्हाला ती मिळतील आणि मी पटापट येईन। काल त्याने बघून ठेवलेत, पण कसं असतं फिरणारे खूप लोकं असतात आमच्या गावातील असतील किंवा त्या साईडने पण वरती येतात लोक, सो ते शोधणारे असतात, कारण अळंबींचा रेट तुम्हाला माहिती आहे अळंबी खूप महाग आहेत, त्यामुळे फिरणारे भरपूर जण असतात। बापरे, सो कॉम्पिटिशन आहे आणि हा कसला एक दोन दिवसातच मिळणार आहे, जेव्हा कसं असतं भरपूर सारा पाऊस पडून जेव्हा झरे सुटतात, आमच्याकडे पाजर फुटणं बोलतात, ते पाजरं फुटली की त्या मातीतून ती अळंबी वरती येतात। आणि काही स्पेसिफिक स्पॉट असतात, कारण अळंबी कुठे पण येतात, मी तर एक सांगतो की अळंबी कुठे पण येतात, दगडात येत नाहीत, फक्त त्याला भुसभुशीत माती पाहिजे अशा ठिकाणी ती नक्की अळंबी येतातच। सो आज आपण शोधतो आहे, त्याने ऑलरेडी बघितली आहेत, पण आता बघू आपल्याकडे कसं होतं ते, की आपल्याला पाहायला मिळत आहेत की नाही, किंवा तिथून कोण काढतं आहे की नाही, हे सर्व पाहायचं आहे। पण मला भीती वाटते कारण सकाळीच लोक निघतात, अळंबी जर सीझन मधल्यावरती ना, लोक सकाळीच निघतात आणि मग शोधून शोधून येतात। सो पटापट व्हिडिओला सुरुवात करू, पटापट कोण नवीन आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, जुने येतील लाईक आणि शेअर कर, संपूर्ण व्हिडिओ बघा, भरपूर धम्मा येणार। आय होप की आज जंगल सफारी होणार नाही, पण झाली तर एक वेगळं ॲडव्हेंचर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जंगलामधून रोहणी कशी कळी कशी काढतात, अळंबी कशी काढतात, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। सो ही वाट आहे आमची नेहमीची वरती जायची, कारण आमच्या साईडने वाट आहे तिकडे पडलं आहे झाड, त्याच्यामुळे मी इकडूनच जाणार आणि इथून खूप मोठी चढण असते आणि खूप साऱ्या पावसाचा परिणाम बघा, इकडे मस्त वाळायला पाणी आहे आणि अजून कमी नाही झालं। सो वर जाऊया आणि बघूया काय काय ते बघा। हे स्पॉट्स मी नेहमी दाखवत असतो जेव्हा पण मी सड्यावर येतो, कारण हा ओढा खूप मस्त आहे, एकदम फ्रेश फ्रेश पाणी इथून वाहतं आणि आमची सड्यावरचं जायची वाट
ही काही चांगली राहिली आहे, कारण आमच्याच घरावरून होते तिकडे झाड पडले आणि ते क्लीन करायचं आहे. बापरे एवढं पाणी आहे बघा. जाऊया पटापट. हा मस्त हिरवं हिरवं झालं आहे आणि हा बघा किती सारं पाणी आहे बघा, किती सारं ताजं ताजं फ्रेश पाणी आहे. असं वाटतं लगेच त्याच्यामध्ये जाऊन बसावं, पण आपल्याला काम दुसरं करायचं आहे त्याच्यामुळे आपण इथून चाललो आहे. वर आलो आहे आपण आणि एवढं सारं चढून ना मस्त एवढा घाम आला आहे ना की एखादी हार्ड एक्सरसाइज जर मी केली असती तर एवढा घाम नाही आला असता. हा काय सांगू, आमचं सडा दिसतोय आणि सड्यावरती ऊन बघून ना खूप भारी वाटतंय. आपला मित्र कुठे आहे? आता टिवळी अजून ओरडलं नाही, कारण जेव्हा पण मी सड्यावरती येतो आता टिवळी आपलं ओरडून स्वागत करते, पण आज काय दिसत नाही कुठे, अजून आवाज नाही आला आहे. दादाच्या मांगर बघे कुठे आहे, म्हणजे आमच्याच मांगरात बांधतात ते, कारण आमचे ते गुरु नाही आहेत. हा शिरेखा तिकडे त्या साईडला. ज्याची भीती होती तेच झालं, गेले काढली कोणतरी. ज्या स्पॉटवर ती दादाने बघितली होती तिकडे ती कोणतरी काढली आणि आता आपण नवीन शोधायला चाललो आहे. म्हणजे मयकासाठी लय कॉम्पिटिशन हा, काल संध्याकाळी काढला असं ना तर मिळणार होती. हां फिरणारे खूप असतात. हळू हळू हळू. हां इले होय होय. मी वाटला मस्त बघून ठेवलं ना, पटापट जावता काढूचा आणि घेऊन येऊचा हा ना. पण कोणतं आमच्या आधीच काढून नेली अशोक. पण आशेवर इल्लो अशोक काय वाटतं गावतीत? पावसाचं पाऊस पण इलं बारीक आता, काय एवढं टेन्शन नाही. हां सांगता येत नाही पावसाचं. हां असत की फुलान गेली आईला किती फुलली मेल्या याचे लेट झाली मेल्या. काल इलं असंच ना आई शपथ तर हे बघ जंगलच होता. तुला काल इलं असं तर काय झालं असता. शा 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 किती फुलली बघ. बाप रे बाप. घे 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 एक चांगली अरे अडे या चांगला. खूप मेला खूप मेला. शा लपडा झाला रे फुलान गेली हे बघा. एक चांगली इली काल संध्याकाळी तुला चान्सच पडणार होतं रे. अरे हीच खातात वरच्या साईडला माहिती आहे. चांगली चांगली खाड फुललेली. होय चांगली चांगली ठीक आहे. किती फुलली भाषा बघा यार जीव तडफडता बघून. कोयतो मार जरा रेडी याच्यात. खूप जण खातात यशीवाले खातात की नाही सांगा जरा कमेंट मध्ये. हा टाइम इज नाही कसली वाटत बघ. हा चल चल ती पण येत काय आता. हा चालू आम्ही लय फुलान गेली रे. शा किती फुलून गेली बघितला. लय लेट झाली लय लेट झाली लय लेट झाला. तरी एक पण कळव नाही त्याच्यात. सगळी मला फुलान गेली रे लपडा झाला. हळू हळू उतार हळू उतार हळू. हळू मनाने मी पडा असत तडे. काल काल जर आपण आलो असू ना तर काल किती मिळाले असेल बघितले काय. पण फुललेली आमच्याकडे खात नाही, तुमच्याकडे खात असेल मी माहिती नाही, पण आमच्याकडे खात नाही त्याच्यामुळे आम्ही घेणार नाही. पाण्यात उतर काय नाही. हा मस्त वाळ वाहते बघा आमच्याकडे. सो आता सगळे ह्या जंगलात घुसलेत. काय लतडे काय नाही हडे खालीच गेलो काहीतरी. सो
तो आम्ही इकडे शोधतोय, दादा खाली गेलाय, काय वाटतं मिळतील की नाही। सो किती घनदाट जंगलामध्ये आम्ही आलोय बघा, म्हणजे मी इकडे शोधतोय पण अजून काही मिळालं नाही। हे शोधायचंच मेन मोठं काम असं, आणि दोन तीन साईडला मिळाली ती खूप फुललेली होती आणि त्यामुळे ती आम्ही खात नाही, त्याच्यामुळे आम्ही फक्त कळे शोधतोय आणि इकडे कुठेतरी असतील मे बी। तो आम्ही इकडे तिकडे एक एक जण गेला आहे आणि मी ह्या साईडला आलो आहे, जो एकदम घनदाट जंगल आहे इकडे, आणि कुठून वाकत आलं आहे बघा, एक जिथून कुत्रे फिरत आहेत ना तिकडून आलो आहे मी। पण ह्या साईडला अजून काही नाही, इकडे एकदा फेरी मारून बघूया। वाटत नाही अजून, वाटत नाही, पण बघू, ट्राय करणं खूप गरजेचं आहे। ट्राय केल्याशिवाय काय मिळत नाही आणि अडबी शोधायला एवढी मेहनत लागतेच, आणि हे जंगल ॲडव्हेंचर तुम्हाला करायलाच लागणार कारण जंगलातच जी अडबी असतात आणि त्याच्यामुळे अंब्यांना एवढा रेट आहे। बघूया ते कसं होतं ते, केवढी वेले आहेत बघा इकडे, ते बघा। सो दादाने मला हाक मारली आहे आणि तो बोलले की इकडे इकडे आहेत, सो इथून वाट आहे बघतो। आय आय आय, कुठे फिरत होतो मी मलाच नाही माहिती। हां म्हणजे त्याला मिळालेत, हाक मारलेत म्हणजे मिळालेत, पूर्ण घाम निघाला माहिती आहे, पाऊस गेला आहे पूर्णपणे, पण ही झाडं भिजलेली असत ना आणि अधिक भिजायला होतं। वरती आहे काय? हां इलं इलं, हां फिरून जाऊया। लिटरली खूप फिरलो आज, लिटरली। पटापट लाईक केलं नसेल तर पटापट लाईक करा, कारण आता आपल्याला अडमी दिसणार आहेत कदाचित, हात मारले म्हणजे असणार। हां ह्या साईडला जाऊया। ठीक आज काय, हां काही शोधलं आणि कडे गावली बघ। हां हां ही मस्त आहेत रे, हां कमी आहेत तर तीसशे कळे आहेत ही सांगा होतो, तीस का अधिक आहेत माझ्यामध्ये। ही सकाळी इथल्या काढल्या ना होती, हां हो हो, हे बघा याच्यामध्ये छोटे छोटे दिसत आहेत, पायच वाट जाणार तितकं मस्त साफसफाई अक्षोकन मारल्यान मस्त जरा झाडे बरीच आहेत काडकाड। काढ आम्ही मी पण काढतो, आम्ही काढते पाय खालची काढते। तो फायनली भरपूर सारं फिरून झाल्यावरती आपल्याला अळंबी मिळाली, तुटलेली रे पुढच्या वर्षी घेऊ नको। ठीक आहे, हां नक्की नाही होती रे, काहीतरी हाडे त्या साईडला पण आता ना तडे आता तुटत रे। मस्त मस्त, हा ह्या बरं राहिला लय आलोच लागतो, अर्धी तुटलेले राहुलेले ना ते का पुढच्या वर्षी येतात। हे मस्त कळू अरे, पण तो पुरे नाही ना, नशीब हे तरी गावले खरे खतरनाक लक्ष आलो का अरे चुटले। तुटत रे कुळकुळीत ना ते होते या का। पकड टाकू नको, लय मेहनत करून पकडली गावली काय काढल्या ना सगळी झाली। अरे सकाळी नशीब तू काढलेलं ती आलत ती फुलली फुलली पण आतमध्ये। हा रे टाक टाक टाक
तू आधी सकाळी काढलं ती बरं केलं थोडी तरी. हे म्हणजे ही नाही फुलाची ना आजच्या? ही नाही संध्याकाळची का फुलाची नाही. कोवळे आहेत हा मस्त एकदम कळेत. ह्या पेडावरती एवढी होती ती काढली नशीब मिळाली ती. आणि केवढं कोसरुंड हवं खतरनाक मोठं कोसरुंड लागत तर लाल लाल सगळा. फायनली खूप सारं फिरून हा छत्री घेतलंय. हा एका स्पॉटवरती इथे मिळाली आणि जरा बरं वाटलं. म्हणजे काही रंगला ना. अरे काय सांगतो कान लागली कपड्यांवर. पण काय करायचं एवढी मेहनत केल्याशिवाय आंबे गावत नाही म्हणून आंबे रेट एवढा. तरीही किती 300-400 रुपयाचे असतील ना आंबी है ना. अडे काय नाही ना हे बघा अशी पॅडं असतात तिकडे 200-300 रुपयाची असतील आंबी. हा हा ह्याच्या आतमध्ये होत 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 रे होत होत होती बघ रे खै खै येतात बघ. त्या साईडनं जाऊ बरं पडत असो का. या जाळीत पण आहेत हा बरी आहेत ना. तो काढ आहे ना आहे ना मारण्यापेक्षा तेवढा लांबून जाण्यापेक्षा. खै खै येतात बघ खै खै बरे दिसले तुका. चल चल हळू चल रोवना 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 धावली बाबा. अशोकाची नजर आता बरी दिली. हे वाई पण आता असं काम बरे कडे जरा जरा मोठी येते काढ सगळी. वाय पण नाजूक फुललेली आहेत ना ती पण काढ बघ. हा अशोक या का आहे दोन कडे आहेत दोन कडे आहेत. हे घे खोल ना अशोक पकड एक व्यवस्थित धूप होईना जाऊन तात सांगावं का काढू का ते चार पाच होते जी लक्ष गेलो तुझं आणि गावली नाही तर पाऊस टायमाकच येतो. हात मागलेत बघा चिकलं नाही मी पण पूर्णपणे मागलोय आणि भिजलोय. वाळ आहे जर हात धुया पटापट पुढे जाऊया. पुढे वाटतात गावतीत अरे पुढे गावतीत. हां आज लय चिली आहेत. म्हणजे ते पहिलीवाली आपल्याला जे मिळाली असती ना लिटरली सगळ्यांना वाटून विकली असते एवढी अंडी होती. काय सांगू हां पाणी टाकलं जरा तुझ्या नसं हात वगैरे धुवून झालेत तर खाली खाली उतरतो. वाटेत जर मिळालं तर ठीक आहे अदरवाईज खालीच डायरेक्ट उतरू आणि घरी जाऊ. पण खूप भारी वाटलं खूप शोधाशोध झाली. जिकडची काढायची होती तिकडची ऑलरेडी कोणी काढली म्हणजे आता लास्टवाली काढली ना ती पण त्याच्यावरती अजून 10-15 कळे होतेच सो ते काढले आणि आता आपण खाली खाली उतरतोय. सो ही वाट आहे या वाटेने आपलं खाली जायचं आहे. धुक्या कसला दिसता ब काय हा काय वचनच खाली उतरा जा गेली बघ केले झालेत ते. डुकर काय दिसलो होतो काय काहीतरी भात झाला होता का डुकराजवळ हे का होतो काय पावलट हा होय रे होय पावलट आ रे म्हणजे का दिसू शकतं हे बघ हे पावलट एवढं अलगत कसं गेलो पण डुकर फुलला. अरे किती फुलली आहे तुम्ही लागणार लांबसूनच दिसतात पण फुलली आहेत एवढी हळू आहे वाढणी म्हटल्यावर कधलं प्रेशर नाही इलं हा डुकर होय रे होय हो पावलट ग आंब्याच्या वासाक नाही गेलो ना सगळी नाही सगळी नाही सगळी नाही सगळी नाही सगळी नाही. अरे खूप घरले तर नशीब आहे नाही लव काय कचऱ्यासारखी फुलली आहेत बघ आहे नाच गेला असतो. सो इकडे आपल्याला
खूप सारे अजून अडबे दिसलेले आहेत, खूप म्हणजे खूप जास्तच आहेत. एवढी जर काल आलो असतो ना इकडे. हा अरे हो रे बरी आहेत, सुपर. अरे बाप रे बाप, अरे एक नंबर मिळाला. हे सगळे खाऊच्या लायकीचे आता, एक पण टाकूची नाहीत, एक पण टाकूची नाहीत. अशा बघा, जमला जमला. हा हा खतरनाक रे. हा अरे इकडे एवढी अळमी फुलली आहेत ना, किती काढून किती नको. हे बघा, बरं केलं तुझी लजर भारी हा, दादाला दिसली आमच्या इकडे. हा हा सगळे खाऊच्या लायकीचे आहेत. अशा बघा भरभरून. ही आधी बघ कसली केवढी लांब आहेत. अरे ही मला खतर नाही गेली रे. हो 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 तयार एकदम. केवढ्या लांबच्या लांब आली बघा. सगळी काढूया ना, फक्त जास्त जास्त फुलकी नाही घेणे. सुपर. सो किती जंगत आहे बघा इकडे, पूर्ण या वारुळावरती एवढी सारी अळमी आली आहेत. आणि ऑलरेडी आमची कमीत कमी 45% पिशवी भरलेली होती, आता ह्याने ते पूर्णच भरेल आणि बाकी सगळे वाटतं हातातून घ्यावी घेऊन जावी लागतील. पण हा सुंदर स्पॉट आहे आणि एकदम असा जंगलामध्ये आपण आलो होतो आणि आपल्याला इकडे मिळालेले आहेत. नेहमीची वाट नाही ना ही दादल्या, ही वेगळी वाट आहे. जरा काढूया काढूया, खतरनाक विषयच नाही. मग ते अजून काय काय ठिकाणी किती धरली असतील ना. मरणाची काय होती ही, कमीत कमी प्रॉपर्टी 1000-2000 रुपयाची. हा अंब्यांना रेट काय आहे बापरे. ऑलमोस्ट आपली पिशवी भरली जसं तुम्हाला दाखवलं आणि एवढी सगळी बाकी सगळी फुललेली आहे त्याच्यामुळे बाकी नाही काढणार. पण ही सगळी जर मिळाली असती काल संध्याकाळीला असा चान्स पडणार असतो ना. सकाळी हां, पण ह्या साईडला आपल्या एवढ्या काही येणं जाणं नसतं त्यामुळे ही रवली. ही नाही काढू. हां बरोबर, मावल्यांनी बाबा वाट दाखवली नाही आमका. हां मावल्यांचं स्थळ आहे. सो आमचं ही जी जागा आहे ना ही खाली जी आहे मावल्यांचा स्पॉट आहे आणि त्याच्यामुळे इकडे आम्ही इकडून येतच होतो तर आशीर्वाद दिला आमका. काय रे आशीर्वाद दिलेलो. हा पिशवी भरली रे, घेऊन टाका ती. हा फुल टू पिशवी भरा रेडी. तू खाईना खाल नाही तर. आणि आता आपण चाललो इथून रिटर्न घरी, जंगलातूनच जायचं आहे. पाणी आहे तडेकडे, हात दुख. चल चल, कसली घसर ना बय ही ह्या वाटेने तर. हां आपला जवळ अशोक काका आमचा समदादा होता, त्यासोबत आपण आलो होतो. चल आता बस झाली, आता काढलं ठेवतलं कडे. भरपूर धमाल. हां उद्या ना, उद्या काय नाही, आजचा एकच दिवस. हां बरोबर, हे एकाच दिवसात काढू जी असत नाही. संध फुलली की विषय संपला. आम्ही फुललेली खात नाही, काय काय ठिकाणी खातात जसं मी पहिलं पण बोललो, पण आम्ही फुललेली एवढी खात नाही. पण आमच्याकडे कळे मिळतात आणि आज आम्हाला भरपूर सारे मिळाल्यात, मजा आली. सो आजचा व्हिडिओ इथेच संपतोय, भेटू लवकरच. सोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या. लाईक केलं असेल लाईक करा, सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. हा ॲडव्हेंचर कसा वाटला नक्की सांग कमेंटमध्ये. हां टाळा. हां फणस झालो, खराब झालो तो. चलो बाय, भेटू लवकरच. टाळा.